नमस्कार, मुरंबा मालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत जान्हवीने रेवाला ब्लॅकमेल केल्यामुळे तिला आता पेपर लिही आणि छान लिहायचं हां असं धमकी देऊन ते बाहेर निघून जातात. आणि घाबरलेली रेवा आता रमाच्या जागेवर पेपर लिहायला बसलेली असते. रमा तिला म्हणते, मला पेपरमध्ये उशीर झालेला आवडत नाही, अर्धा तास आहे पटपट माझा पेपर छान लिही, मला उशीर झालेला अजिबात आवडत नाही हां असं सांगते. आणि त्याच वेळेला त्यांच्या रूममधनं आवाज येतो. हे ऐकून तिथे अक्षय जातो आणि तो दार उघडून पाहतच असतो तर इकडे छान प्रकारे रेवा प्रश्नांची उत्तरे लिहित बसलेली असते. त्याच वेळेला दरवाजाचा तिला आवाज येतो आणि अक्षय पाहत आहे हे तिच्या लक्षात येतं. आता ती घाबरते, अक्षय आतमध्ये येतो की काय ती तिचा चेहरा लपवू लागते आणि पाठीमागनं अक्षय तिला बघत असतो चुपचाप. अक्षय तिला पाहतो आणि त्याला आठवतं की मी रमाला इथे बसायला सांगितलेलं होतं समोरून, मग ही ह्या साईडने कशी आली, तो विचारात पडतो थोडा वेळ आणि त्याला पुन्हा आठवतं. मग तो तिला म्हणतो, अगं जागा बदलली म्हणजे काही पेपर लिहायला सोपं जाईल असं काही नाही, जितकं येतं ना तितकंच येणार, कितीही तू जागा बदल असं बोलतो आणि पुन्हा जाऊन सोप्यावरती त्याच्या बसतो. इकडे रेवाचा पेपर लिहून झाल्यानंतर तिला वाईट वाटतं. ती म्हणते, जान्हवीने खूप वाईट केलं आहे माझ्यासोबत, मी आता तिला सोडणार नाही, तिला ह्या सगळ्यांची शिक्षा मी नक्की देणार म्हणजे देणार, मला ब्लॅकमेल करतेस ना. इकडे अक्षयचा पेपर तपासायचं काम चालू असतं. त्याच वेळेला रेवा तिथे येते, काय करताय तुम्ही असं विचारते. मग ती तो सांगतो, मी पेपर चेक करतो आहे अगं, पण मला एक डाऊट आहे. तेव्हा ती म्हणते, कसला डाऊट आहे, काय वाटतं आहे. तेव्हा अक्षय सांगू लागतो, ह्या पेपरमधले सगळ्या प्रश्नांची उत्तरे तिने एकदम करेक्ट अशी दिलेली आहे. अक्षरशः पुढचा भूतकाळ पोटच हेही तिला माहिती आहे आणि इतक्या अवघड स्पेलिंग असणारी गोष्टही ती इतक्या इझिली कशी लिहू शकते, मला थोडासा डाऊट येतो आहे. हा पेपर तिने कोणाला तरी विचारून लिहिला असेल का. आणि हे सगळं काही रमा तिथे उभं राहून बाजूने ऐकत असते, पण रेवा तिला त्यांना समजवत असते की असं शक्य नाही, तिनेच लिहिलं असेल. अक्षय म्हणतो, तू तर सांगत होती ना ती मुलगी शिकलेली नाही, शिकलेली जर नाही तर तिला एवढं कसं जमेल, एकदम परफेक्ट तिने असे सेंटेन्स बनवून इथे लिहिलेले आहे, मग हिने कॉपीज नक्की केलेली असेल. पण रेवा म्हणते, नाही ती कधीच कॉफी करणार नाही, तिला सवयच नाही तशी, आणि ती खूप प्रामाणिक पण आहे, कॉपी वगैरे करणं तिच्या पथ्यावरतीच नाही. आता रमा तिच्याकडे पाहत असते त्यामुळे रेवाला उलटंपालटं काहीच बोलता येत नसतं आणि अक्षयला मात्र डाऊट असतो. अक्षय म्हणतो, मला याच्यावरती डाऊट आहे म्हणजे आहे, आता मी तिची ओरली टेस्ट घेणार आहे असं म्हटल्यानंतर आता ओरली घेणार काय करायचं आता रमाला समजेना. रमा घाबरते, आता काहीतरी उत्तर तर द्यावंच लागेल कारण समोर उभं राहिल्यावरती काहीतरी बोलावं लागेल. रेवा म्हणते, बरं तशी जशी तुझी इच्छा, छान आयडिया छान आहे तुझी असंही ती बोलते. मग सगळेजण तिची परीक्षा घेण्यासाठी आलेले असतात, तिला मधोमध उभे करतात. सगळेजण आपापल्या परीने जसे जमेल तसे टोमणे मारून खिखी खिखी हसत असतात. आजी तर म्हणते, ह्या मुलीला स्वतःचं हसं करून घेण्याची कायमची सवय झालेली आहे. आणि सीमा अक्षयला सांगत असते, कशाला ही परीक्षा वगैरे तोंडी, मला नाही वाटत तू असं काहीतरी करावं. पण अक्षय म्हणतो, नाही मला याच्यावरती डाऊट आहे म्हणून मी याची आता ओरली परीक्षा घेणार आहे म्हणजे आहे, तू काहीही सांगितलं तुझं मी काहीच ऐकणार नाही असं तिच्या आईला तो उत्तर देतो. आणि मग रमा उभी असते सगळ्यांसमोर आणि अक्षय तिला आता प्रश्न विचारायला सुरुवात करणार, तयार आहेस न विचारल्यावर ती मांडू लावून होकार देते. मग तिला तो प्रश्न विचारतो ज्या प्रश्नाची उत्तरं असं कुणालाही येणार नाही असे इंग्रजीमधले अवघड एकदम कठीण असे शब्द तो तिला सांगतो आणि ते उत्तर तिला विचारतो. तेव्हा तिला आठवतं की अक्षय त्याला पूर्वीचा काहीतरी शिकवायचा, जे मसाल्यातल्या पदार्थांचे नाव किंवा एखादी हॉटेल टाईपची अशी मोठी डिश असं काहीतरी. आणि मग ती आठवते आणि लगेचच ती अक्षयला त्याचं उत्तर फाडफाड देऊ लागते. आणि तिने दिलेल्या तिन्ही प्रश्नांचं उत्तर एकदम करेक्ट होतं. अक्षरशः शशिकांत मुकादमलाही धक्का बसला, या गावंढळला ह्या प्रश्नाची उत्तरं आली तरी कशी. मग अक्षय म्हणतो, हे तुला कसं काय जमलं, एवढं अवघड शक्यच नाही तुला येणं. पण ती म्हणते, ते जान्हवीताई रोज करतात ना स्पॅगेटी, ते मी पाहिलेलं आहे म्हणून मला ते आठवलं. ते मग ती सांगणारच असते की मला हे सगळं तुम्ही शिकवलं, पण ती पटकन तिचे शब्द तोंडातल्या तोंडात फिरवते आणि त्याचा दुसरा अर्थ बनवून त्याच्यासमोर उभा करते. पण तो म्हणतो, आता मला तुझ्याशी समानार्थी शब्द विचारायचे आहे आणि त्या प्रश्नाची तू चोख उत्तरे द्यायची आणि अजिबात कोणाला काही खाणाखुणा करून विचारायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा ती म्हणते, हो चालेल, आता
समानार्थी शब्दांमध्ये काय विचारणार म्हणून तिलाही टेन्शन आलेलं असतं. आणि मग ती म्हणते ठीक आहे, जे काही विचारायचं ते विचारा. इकडे रेवाला तिची गंमत पाहून फार हसायला येत असतं आणि मजा पण ती घेत असते. अक्षय तिला प्रश्न विचारू लागतो समानार्थी शब्दांचे, आऊट म्हणजे काय असं सगळं काही तो विचारत असतो. तेव्हा ती उलटेपालटे काहीतरी चुकीचे उत्तरं देऊ लागते. आणि मग सीमाला असं वाटतं की हिने दिलेलं उत्तर कारण बरोबर आहे, कारण तीही तेवढी शिकलेली जेवढी रमा शिकलेली. मग ती टाळ्या वाजवू लागते आणि मयुरी तिला सांगते का वाजवू ती टाळ्या, ती हारली आहे, तिने उत्तर चुकीचं दिले. आणि मग सीमा म्हणते हे खरंच चुकीचं उत्तर होतं का, बरं बरं मग दुसरं काहीतरी विचार. असं करत करत कितीतरी प्रश्नांची उत्तरं अक्षय तिला विचारू लागतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे रमाला अजिबात जमत नाही. उलटीपालटी काहीही उत्तरे ती देत असते आणि सगळ्यांसमोर तिचं हसं होत असतं, प्रत्येकजण तिला हसत असतं. पण अक्षय तिला प्रश्न विचारत असतो, तिला एक काही प्रश्नांचं धड उत्तर देता आलेलं नाही. मग शशिकांत मुकादम म्हणतो मी तिला प्रश्न विचारतो, आता तू सांग रमा मूर्ख आहे हे इंग्लिशमध्ये काय आहे आणि कसं सांगायचं. तिला त्यावेळेला शशिकांत मुकादमचा फार राग येतो, ती त्याच्याकडे रागाने पाहते. तेव्हा तो म्हणतो रागाने पाहतेच काय, प्रश्नाचं उत्तर दे असं दटावून विचारू लागतो. तेव्हा ती म्हणते मूर्खाला इंग्लिशमध्ये स्टुपिड असं म्हणतात आणि त्याच्याकडे हात पण करून ती बोलत असते. मला माहिती आहे स्टुपिड म्हणजे मूर्ख मूर्ख असं ती बरोबर त्याला टॉन्ट मारते आणि गप्प बसते. तेव्हा शशिकांत तिला म्हणतो तुला जास्तच माझा आला आहे का, आणि लायकीत राहायचं, नोकरांनी बनून या घरात राहते ना तेवढंच करायचं असं म्हणत तिची लायकी तो काढू लागतो आणि खूपच तिला वाईट बोलू लागतो. तेव्हा सीमा त्यांना म्हणते असं का बोलताय तिला, हे बरोबर नाही बोलणं तुमचं. तेव्हा तो तिला म्हणतो तू गप्प बसायचं, आता मी तिला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिने द्यायचं की नाही हे ती ठरवेल. आणि मग तिला म्हणतो इथून पुढे जर आमच्या घरात राहायचं असेल तर लायकीत राहायचं आणि मी सांगेल ते बोलायचं. तिला बोलायला सांगतो की मी ह्या घरात राहण्याच्या लायकीची नाही असं तू बोल. तेव्हा ती सीमाकडे पाहते, सीमा मात्र शशिकांतला सांगत असते असं काही का बरं तुम्ही तिला करायला सांगत आहात, असं काही सांगू नका. तेव्हा तो तिच्यावरती पण चिडतो तू गप्प बस आणि रमाला तो सांगतो तुला मी बोलायला लावलं आहे तर तू सगळ्यांसमोर बोल की मी ह्या घरात राहण्याची लायकीची नाही. आता हे वाक्य जेव्हा रमा बोलू लागते तेव्हा वेळेला अक्षयलाही वाईट वाटत असतं की शशिकांत मुकादम जरा जास्तच करताय. मग तो तिथे उभा राहतो तिच्या बाजूने आणि तो म्हणतो बोलू नको, काहीच गरज नाही असली काही वाक्य बोलण्याची आणि मी तुला परीक्षा घेण्यासाठी इथं उभं केलं आहे आणि तुझी चूक तुला दाखवण्यासाठी मी इथे आणलं आहे. पण शशिकांत मुकादम तुम्ही जरा जास्तच करत आहात, डायरेक्ट लायकी वगैरे काढायची नसते कोणाची. मग तो तिला म्हण त्याला म्हणतो तू तरी काय वेगळं करत आहे, तू पण तिला इथे उभे करून प्रश्नांची उत्तरं दे म्हणून लायकीच तर काढत आहे. तेव्हा तो म्हणतो लायकी काढणं वेगळं आणि समजवून सांगणं वेगळं. मी तिला वेगळ्या अर्थाने समजवून सांगत आहे की घरामध्ये इथे आपण राहतो आहे म्हटल्यावर कसं राहायचं कसं वागायचं आणि तुम्ही डायरेक्ट तिचा अपमान करत तिची लायकी काढत आहात हे चुकीचं आहे. शशिकांत मुकादम म्हणतो अरे वा तू केलं ते बरोबर आणि आम्ही जर काही केलं तर ते लायकी वगैरे हे बरोबर आहे बाबा तुमचं, तुमच्या पद्धतीने सगळं तुम्ही ठरवलेलं असतं असं म्हणा. शशिकांत मुकादम अक्षयसोबत वाद घालत असतो आणि ही मुलगी आपल्या घरात राहण्याच्या लायकीची नाही असंही सांगू लागतो. पण अक्षय म्हणतो नाही ही मुलगी इथून कुठेही जाणार नाही कारण मला माहिती आहे ही मुलगी इतक्या दिवसापासून आपल्या इथे काम करते, किती तिच्या प्रामाणिक पद्धतीने ती सगळं सांभाळते आणि सगळं काही तिला जमतंही. ठीक आहे तिला इंग्रजीतले काही शब्द जमत नसेल, एटिकेट्स येत नसतील ते आपण मान्य करू, पण ती ह्या घराला सांभाळण्याच्या लायकीची नाही असं आपण म्हणू शकणार नाही कारण इतक्या दिवसापासून तिने अर्थाला व्यवस्थित सांभाळलं, ह्या घराला प्रत्येकाला सगळं काही व्यवस्थित पुरवलं, सगळं काही तिने सांभाळलेलं आहे. याचा अर्थ ती इथे राहण्यासाठी योग्य आहे, केपेबल आहे. आणि हे सीमालाही पटतं आणि सीमा त्याला म्हणते म्हणजे इथे रमा राहू शकते ना, आता नाही ना तिला गरज जाण्याची. तेव्हा लगेचच आजी म्हणते तिने सगळ्या प्रश्नांची उत्तरे चुकीची दिलेली आहे ना, मग तिला आपण आपल्या घरात का ठेवायचं, आपलं ठरलं होतं ना परीक्षा झाल्यानंतर तिला घराबाहेर काढायचं. पण अक्षय म्हणतो हे मलाही मान्य आहे तिने परीक्षेत जरी फेल झाली असेल पण तिने आत्तापर्यंत ज्या पद्धतीने आपलं घर सांभाळलं आपल्या अर्थाला सांभाळलं ते सगळं मला आईने सांगितलं आहे, त्यामुळे मी तिला आत्ता घराच्या बाहेर नाही काढू शकत, एवढेही तर आपण माणुसकी दाखवू शकतो ना. आजीचं तोंडही त्याने बंद केलं आणि मग रमाला तो म्हणू लागतो की मी तुझ्याशी असं वागलो त्याच्यासाठी मला माफ कर, पण मी तुला चांगला पद्धतीने धडा शिकवण्यासाठी हे सगळं केलं
आणि कुणाशी काही बोलताना मॅनर्स ठेवायचे, कसं बोलायचं हे सगळं काय तुला यावं, आणि कधी तुझ्या आयुष्यात तुला अडचण येऊ नये म्हणून मी तुला ह्या पद्धतीने समजवून सांगितलं. माझा काही हेतू नव्हता तुझी लायकी वगैरे काढण्याचा, असंही तो बोलतो आणि माफीही मागतो. एक माणूस म्हणून तो त्याची चांगली छबी तिच्यासमोर पुन्हा एकदा दाखवून देतो. आणि पुढे आपल्याला असंही पाहायला मिळेल की अक्षय पुन्हा तिला विचारतो, तुला माझा राग तर आलेला नाही ना? तेव्हा ती म्हणते, नाही नाही मला तुमचा राग नाही आला, कारण तुम्ही जे सांगितलं जे शिकवलं ते मला यायला तर पाहिजेच ना, तुम्ही चांगल्या पद्धतीने मला सांगितलं हे मला आवडलं. तितक्यात रेवा म्हणते, तुला ना पाहुणे वगैरे आले की तेव्हा पण तुला एटिकेट्स जमले पाहिजे, कसं वागायचं कसं बोलायचं त्यांचं खाणं पिणं सगळं काही आलं पाहिजे, राहणीमान तुझं हे असं आहे तेही तुला बदलायला यायला हवं ना. तेव्हा ती म्हणते, मला सगळं काही जमतं, कितीही पाहुणे येऊ द्या, त्यांच्याशी कसं वागायचं कसं बोलायचं ते तुमच्या पद्धतीत जे काही सॅलेड वगैरे ते सगळं काही मी शिकलेले आहे, मला सगळं ते जमतं. आणि ती एकदम छान पद्धतीने सांगू लागते की जे काही असेल ते मला सगळं जमतं आणि सर्व वगैरे करणं सगळं काही मी करू शकते. इतके दिवस झाले मी इथे राहते, मी इतक्या दिवसात एवढं तर शिकलेच हो की नाही. मग मयुरी ही तिला म्हणू लागते, म्हणजे तुला काटा चमच्याने पण जेवण वगैरे करता येतं का? तेव्हा ती म्हणते, हो जमतं आहे मला ते पण. मग ती म्हणते, चल मग तू आता त्याची परीक्षा देऊन पहा, त्या परीक्षेत पास होती की नाही आपण पाहूयाच. सीमा मयुरीला म्हणत असते, मयू तू जरा जास्तच करत आहे, आता हे काय नवीनच तू मध्येच काढलं कशाला? तेव्हा ती म्हणते, मला तिची परीक्षा घ्यायची आहे, बघू तिला काटा चमच्याने जमतं की नाही. ती म्हणते ना, मला या तिकीट्स जमतात बघूच आता, असं म्हणत ती लगेचच जाते आणि तिच्यासाठी एक मेंदूवडा दोन चमचे वगैरे घेऊन येते. काट्या चमच्याने आता रमा कशी खाते तेही आपण पाहूया, असं म्हणून तिच्यासमोर तो मेंदूवड्याचा प्लेट आणून ठेवते आणि म्हणते, चल मला दाखव तुझे एटिकेट्स. तेव्हा तिला आठवू लागतं की ते अक्षयने तिला शिकवलेलं होतं कसं खायचं, कसं सगळं दोन्ही हाताने बिना टच करता कसं चम्मच काट्याने करायचं आणि खायचं, ते सगळं तिला आठवू लागतं आणि त्या पद्धतीने ते सगळं कट करून ती खाऊन सगळ्यांना दाखवणार असते. आणि ती व्यवस्थित कट करते छानपणे, ते सगळं खाते आणि सगळेजण मग टाळ्या वाजवतात आनंदला. आणि जान्हवीला खूप आनंद होतो की आपली रमा पुन्हा एकदा सगळ्यांसमोर जिंकली, तिने बरोबर सगळ्यांची तोंड बंद करत उत्तरंही दिली. अक्षयला मात्र तिचं हे सगळं रूप पाहून विशेष वाटतं की ह्या मुलीला जर शिकलेली नाही तर एवढं सगळं जमतंच कसं, म्हणून त्याला प्रश्न पडतो. तो तिला विचारतो, हे सगळं तुला कधी आणि कोणी शिकवलं? तुला सगळे एटिकेट्स जमतात, सगळं काही माहिती आहे, हे कसं शक्य आहे जर तू शिकलेली नाही? तेव्हा ती सांगते, होता एक व्यक्ती ज्याने मला हे सगळं काही शिकवलं. आणि मग तो कुठे आहे असं विचारल्यावरती तिच्या तोंडात येतं, तो आता इथे नाही. म्हणजे असं विचारल्यानंतर ती पुढे काहीच बोलत नाही आणि तिने ज्या प्रश्नांची उत्तरे दिली तेही इतके योग्य होती. खरंच अक्षयला तर आता प्रश्न पडला आहे, हे सगळं तिला नक्की शिकवलं कोणी, म्हणून तो सगळ्यांसमोर तिला प्रश्नांवर प्रश्न विचारतो. सगळेजण घाबरलेले असतात, कारण आता जर रामाच्या तोंडून तुझं अक्षयचं जावर नाव निघालं तर काय होईल? पुढे जे काय होईल ते पाहणं रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू, धन्यवाद.